नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं कुक विदाउट अ बुक चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण बनवतोय शेवग्याचं आणि तुरीचं आंबट गोड वरण, म्हणजेच आमटी. आमटी बनवण्यासाठी एक वाटी म्हणजे 100 ग्रॅम तुरीची डाळ घेतली, 50 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतल्या. शेंगांचे साधारण 3 इंचाचे तुकडे करते. शेंगा घेताना त्या हिरव्यागार आणि भरलेल्या अशा बघून घ्या, म्हणजे शेंगांमध्ये गर छान निघतो. खूप कोळ्या शेंगा बघून घेतल्या तर त्याच्यामध्ये गर कमी निघेल. आणि जून शेंगा घेतल्या तर शेंगांमधली बी पूर्ण तयार झालेली असेल, म्हणजे ती कडक असेल आणि ती शिजणार नाही. डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि बरेचदा डाळ प्रेशर कुकरमध्ये शिजताना उतू जाते. त्यासाठीचा उपाय म्हणजे अशा प्रकारचं खाली रुंद असलेलं आणि ज्याचा वरचा भाग बेसपेक्षा अरुंद आहे असं भांडं घ्या, म्हणजे डाळ उतू जाणार नाही. ज्या वाटीने डाळ मोजली तीच वाटी इतर मोजमाप करायला वापरायची आहे, म्हणजे पाण्याचं किंवा इतर कुठलंही प्रमाण चुकणार नाही. एक वाटी डाळीमध्ये 2 वाट्या पाणी घालायचं. डाळीमध्ये घालते शेंगांचे तुकडे. कुकरच्या तळाला थोडस पाणी ठेवून त्यामध्ये डाळीचं भांडं ठेवते. आणि डाळ मऊ शिजण्यासाठी मोठ्या गॅसवरती 2 शिट्ट्या येईपर्यंत कुकर ठेवायचा आहे. आणि शिट्ट्या झाल्या की 5 मिनिटांसाठी बारीक गॅस करून कुकर शिजत ठेवायचा आहे. आता वरणाच्या किंवा आमटीच्या फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी घेतली मोहरी 1 टीस्पून, जिरा 1 टीस्पून, हळद 1/2 टीस्पून, तिखट 1 टीस्पून, काळा किंवा गोडा मसाला 1 टेबलस्पून, मीठ चवीनुसार आणि थोडासा कडीलिंब. घेतला 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा मेथी. मेथी आपण डाळ शिजताना डाळीमध्ये घालू शकतो किंवा फोडणीमध्ये घालू शकतो. कुकर झालेला आहे, डाळ शिजून तयार आहे. शिजलेल्या डाळीचा आणि शेंगांचा वास एकदम मस्त येतोय. तर आता आपण आमटीसाठी फोडणी करायला घेऊयात. रोजच्या जेवणातला पदार्थ कमीत कमी तेलामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असतो. आमटीला अगदी कमी तेल लागणार आहे तर गरम करते 1 छोटा चमचा तेल. तेल तापलं की घालायची मोहरी. स्टीलच्या भांड्यामध्ये फोडणी पटकन जळते तर काळजी घ्या. मोहरी तडतडल्यानंतर लगेच गॅस बारीक करा. मोहरी जरा तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं जिरं, घालायची मेथी आणि कडीलिंब, घालायचं हिंग, हळद आणि अगदी शेवटी घालते तिखट आणि मसाला. फोडणीमध्ये घालायच्या शिजलेल्या शेंगा आणि तुरीची डाळ. तुरीची डाळ छान घोटून घालायची. आपण इथे आंबट गोड वरण किंवा आमटी बनवतोय, त्यासाठी घेतली 2 बुटुक किंवा 2 इंच चिंच. चिंच पाववाटी गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवली होती आणि त्यानंतर चिंच पाण्यामध्ये छान कुस्करून त्याचं पाणी घ्यायचं आहे, ज्याला चिंचेचा कोळ असं म्हणतात. आणि आमटीला गोडवा येण्यासाठी घेतलाय 2 इंच गूळ. आमटीत घालते गूळ आणि चिंचेचा कोळ. डाळ छान ढवळायची आणि त्याच्यामध्ये डाळ जेवढी पातळ हवी असेल त्याप्रमाणे पाणी घालायचंय. साधारण 2 वाट्या पाणी डाळ शिजवलेल्या भांड्यामध्ये घालून ते पाणी आमटीत घालते. गुळ विरघळेपर्यंत आमटी उकळून घ्यायची. आमटी जेवढी जास्त उकळाल तेवढी त्याची चव चढत जाते आणि आमटी सुंदर लागते. आमटी उकळताना पाणी आटू शकतं तर गरजेप्रमाणे आमटीमध्ये अजून पाणी घालू शकतो. शेवट घालायचे चवीनुसार मीठ. आमटी छान उकळलीये, खूप सुंदर वास सुटलाय आमटीचा. आमटी उकळतानाच त्याच्यामध्ये हिरवीगार ताजी कोथिंबीर घालते. कोथिंबीर तुम्ही फोडणीमध्ये पण घालू शकता किंवा आमटी तयार झाल्यावर वरण पण घालू शकता. जेवणात इतर पदार्थ असतील तर 1 वाटी तुरीच्या डाळीची आमटी 3 ते 4 लोकांना पुरेशी होते. व्यवस्थित उकळल्यानंतर आमटी सर्व्ह करायला तयार आहे. ही आंबट गोड आमटी तुमच्या जेवणाची लज्जत नक्कीच वाढवेल आणि वरून मस्त साजूक तूप घातलं की आहा काय मस्त चव लागते आमटीची, एकदम हेवनली. तर जेवणाच्या ताटाची रंगत वाढवा आंबट गोड वरणानी किंवा आमटीने. रोज उपयोगी पडणाऱ्या किंवा स्पेशल ऑकेजनला बनल्या जाणाऱ्या रेसिपीज मी सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करते. तर त्या बघण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा आणि बेलच्या आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल.
ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा आपण भेटूयात अशाच एका सोप्या आणि रोज उपयोगी पडणाऱ्या रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.